असा वाचून मुली बहरणार नाही शिक्षणा वाचून शिक्षणा वाचून। शुभ दुपार। माझे नाव कोल्हे प्राजक्ता यशवंत। मी प्रवरा गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज लोणी या शाळेत शिकते। मी इयत्ता 10वी मध्ये आहे। आज मी तुमच्या समोर इतिहासातील आदर्श महिला या विषयावर बोलणार आहे। आपल्या देशात खूप थोर महिला होऊन गेल्या, जसं की राजमाता जिजाबाई, पंडिता रामाबाई, अहिल्याबाई होळकर, मदर टेरेसा, सरोजिनी नायडू, सावित्रीबाई फुले इत्यादी। पण आज मी आपल्या इतिहासातील आदर्श महिला सावित्रीबाई फुले यांच्यावर बोलणार आहे। तर सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 मध्ये झाला। लग्नाआधी त्यांचे पूर्ण नाव सावित्री खंडोजी नेवसे पाटील होते। लग्नानंतर त्यांचे पूर्ण नाव सावित्रीबाई ज्योतिबा फुले असे झाले। तर सावित्रीबाईंचा जन्म सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला। लग्नाआधी त्या पूर्णपणे निरक्षर होता। त्यांचे विवाह त्या 7 ते 8 वर्षाच्या असताना आणि ज्योतिबा फुले 13 वर्षाच्या असताना झाले होते। त्या काळात स्त्रियांना कोणतेही अधिकार नव्हते, म्हणून त्यांचे लग्न पण फार लवकरच झाले होते। त्या काळात पेशवाई खूप संपुष्टात आलेली होती। स्त्रियांना कोणतेही अधिकार नसल्यामुळे त्या शिक्षण घेऊ शकत नव्हत्या। स्त्रियांना फक्त एकच अधिकार होता, तो म्हणजे चूल आणि मूल, एवढ्यापुरतेच तिचे क्षेत्र मर्यादित होते। स्त्रियांना कोणतेही अधिकार नसल्यामुळे ती अबला दुर्बल नारी म्हटली जात होती। ज्योतिबांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले आणि सावित्रीबाईंना अहमदनगर येथे शिक्षणास पाठवले। त्यानंतर सावित्रीबाईंनी शिक्षण घेतले। सावित्रीबाई दिसायला नम्र, सुंदर, बुद्धिमान व कष्टाळू होता। स्त्री जन्म ही तुझी कहाणी, हृदय अमृत नैनी पाणी। स्त्री जन्म ही तुझी कहाणी, हृदय अमृत नैनी पाणी। त्या काळात सावित्रीबाई फुलेंनी शिक्षण घेतले आणि ज्योतिबांनी पुण्यात भिडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा काढली। प्रथम 8 मुली शाळेत होत्या शिकायला। सावित्रीबाई त्यांना शिकू लागल्या, त्या शाळेत जाऊ लागल्या की लोक त्यांच्यावर शेण, दगड, माती, चिखल हे फेकून मारत असत, तरी सावित्रीबाईंनी हे सर्व सहन केले। बघा ना, जर आज सावित्रीबाई नसत्या तर कोणतीच महिला शिक्षित नसती। कोणतीच महिला जर शिक्षित नसती तर स्त्रियांना अभिमान वाटला नसता आपल्या स्वतःबद्दल, त्या शिकल्या नसत्या, त्या आपल्या सगळ्या समाजामध्ये येत नसत्या, त्या फक्त घरामध्ये असत्या, तर कसं झालं असतं? स्त्रियांना कोणतेही अधिकार नसते, ते कसं झालं असतं? तर म्हणूनच सावित्रीबाईंनी शिक्षणाला पुढाकार दिला। तेव्हाच आपण सर्व इथं बसलेल्या ज्या महिला आहोत त्या शिकू शकल्या। सावित्रीबाईंनी शिक्षणाला पुढाकार हा दिलाच नव्हती, त्यांनी शिक्षण घेतले आणि त्यांचा जन्म 3 जानेवारी हा बालिका दिन म्हणून साजरा केला जातो। त्यांनी शिक्षिका, लेखिका, कवयित्री, माता, समाजसेविका या सर्व विविध भूमिकेतून सावित्रीबाईंनी समाजातली गोर, गरीब, दुर्बल घटकांची सेवा करण्यात आपले सारे आयुष्य पणाला लावले। समाजातलं आपले स्त्री दायित्व मिटवण्यासाठी स्त्रियांपुढे स्त्रियांनी शिकून सवरून स्वावलंबी बनावं, म्हणजे त्यांना आपल्या खऱ्या शक्तीचा ओळख होईल आणि पुरुष प्रधान समाजाची गुलामगिरी प्रकट करण्याची वेळ येणार नाही, असं ठाम मत त्यांनी स्त्रियांपुढे मांडलं। अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी, अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी एक क्रांतिज्योत म्हणजे सावित्रीबाई फुले
सावित्रीबाई फुले। सावित्रीबाईंनी काही कविता संग्रहाचे पुस्तक प्रकाशित केले। काव्य फुले, बावन कशी, सुबोध रत्नाकर व ज्योतिबांची भाषणे हे सर्व पुस्तके प्रकाशित केले। सावित्रीबाईंनी लावलेल्या ज्ञान ज्योतीची मशाल झाली आहे। तू तुझ्या स्वप्नांची कोमे जून देऊ नकोस फुले, तू तर आहे शिक्षण देणारी व घेणारी पहिली महिला सावित्रीबाई फुले। सावित्रीबाई फुले। ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा असतो असे म्हणतात। ज्ञान रूपी पंख लाभल्याशिवाय विचारांची उंच भरारी घेता येत नसते। शिक्षण म्हणजे माणसाचा विकासच असतो। शिक्षणाची प्रेरणीती विद्येची जननी असलेली ही खरी सरस्वती आहे, ही खरी सरस्वती आहे। बघा ना, स्त्री म्हणजे या जगातील खरोखरच अनोखी बात आहे, अनोखी बात आहे। समाजासाठी जीवन जगणाऱ्या सावित्रीबाईंनी 10 मार्च 1889 रोजी या जगाचा निरोप घेतला। जाता जाता इतकेच म्हणू इच्छिते, स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या अनयंत अडचणीवर मात करणार त्या मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणाऱ्या पहिला महिला शिक्षिका क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा माझा विनम्र अभिवादन, विनम्र अभिवादन। धन्यवाद। Thank you.